उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यात भेट झाल्याची चर्चा आहे. शनिवारी कर्जत तालुक्यातल्या अंबालिका साखर कारखान्यावर अर्धा तास ही गुप्त बैठक झाली आहे आणि अशा प्रकारच्या चर्चांना सध्या उधाण आले. मात्र राम शिंदे यांनी अशा या बैठकीला नकार दिलेला आहे. अशी काही भेट झालीच नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अजित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये गुप्त भेट झाली अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत. लैलेश, एकतर काय ही गुप्त भेट झाली का आणि काय मुद्दे असू शकतात चर्चेचे जर ही बैठक झाली असेल तर? निश्चितच अनुपमा, काल दुपारच्या वेळेला अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात भेट झाल्याची चर्चा कर्जत तालुक्यामध्ये आहे. अजित पवारांकडे असलेला अंबालिका साखर कारखाना जो कर्जत तालुक्यामध्ये आहे, त्या कारखान्यामध्ये यांची अर्धा तास चर्चा झाल्याची मोठी चर्चा कर्जत तालुक्यासह नगरमध्ये देखील आहे. परंतु ही भेट नेमकी कशासाठी झालेली आहे, कुठले मुद्दे होते याच्याबद्दलचा तपशील मात्र बाहेर आलेला नाहीये आणि ही अतिशय गुप्त बैठक असल्याचं देखील सांगितलं जात आहे. कारण या संदर्भामध्ये काल माझं राम शिंदे यांच्याशी देखील बोलणं झालं, मात्र त्यांनी याला कुठलाही दुजोरा दिलेला नाहीये, अशी भेट झालीच नसल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु ही भेट झाल्याची चर्चा मात्र खात्रीलायक चर्चा आहे. अंबालिका सहकारी साखर कारखान्यावर दुपारी 3:30 राम शिंदे आणि अजित पवार यांच्यात भेट झाल्याची चर्चा मात्र नगरमध्ये आहे. ठीक आहे, धन्यवाद लैलेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. नक्कीच चर्चा ही महत्वाची असणार आहे कारण ही गुप्त बैठक झाली आहे आणि ही निश्चित माहिती कळते, अर्थात राम शिंदे यांनी त्याला नकार दिलाय. अशा प्रकारची कुठली गुप्त बैठक झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे आपल्याला आणखी माहिती देत होते. भंडाऱ्याची उधळण म्हणजे मान्सूनच्या पहिल्याच पावसात लातूर शहरातल्या नंदधाम हाऊसिंग सोसायटीतल्या अनेक घरामध्ये गटारीचं पाणी शिरलं आणि या तुंबलेल्या गटार वेळी साफ न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे आणि त्यामुळे नंदधाम कॉलनीमध्ये गटाराच्या पाण्याचं तळं साचलं होतं. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका आयुक्तांनी शहराचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे शहरात रस्त्यावर वाहून आलेला कचरा आणि पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलणं तसंच फुटपाथवरचं अतिक्रमण तात्काळ हटवण्यासोबत आवश्यक त्या इतर सर्व उपाययोजनांचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीचं सिटी कंट्रोल रूम आता सज्ज झालंय. शहरामध्ये 551 सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून कोणतीही दुर्घटना घडली तर त्याची माहिती तातडीनं संबंधित यंत्रणांना देण्यात येणार आहे. नाशिकमधल्या मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी चक्क एका शेतकऱ्याच्या शेतात पेरणी केली. चिंचवाड गावाजवळून जात असताना शेतकरी पेरणीची तयारी करताना दादा भुसेंनी पाहिलं आणि थेट शेतात जाऊन त्यांनी औत हातात घेऊन पेरणीला सुरुवात केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे